मंडळातील आमचे सहकारी सन्माननीय गृहनिर्माण मंत्री अतुल सावे जी, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे जी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर ज्यांच्या मतदार संघामध्ये हा कार्यक्रम होतोय, ते शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट जी, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संजय कौडगे, संजय केणेकर, त्यानंतर सुहास शिरसाट, संजय खंबायते, ज्यांनी खऱ्या अर्थाने हे शिबिर आयोजित केलं ते युवा नेते राजेंद्र साबळे पाटील, त्याचप्रमाणे त्यांना या शिबिरात मार्गदर्शन करणारे, साथ देणारे शिरीषजी बोराळकर आणि आमचे दुसरे आरोग्य दूत आणि या शिबिराचं खऱ्या अर्थाने ग्राउंडवर जाऊन काम करणारे असे रामेश्वर नाईक या ठिकाणी उपस्थित, सर्व ज्येष्ठ डॉक्टर मंडळी, डॉक्टर चंदनवाले, डॉक्टर कैलास शर्मा, डॉक्टर राठोड, आमचे डॉक्टर अजित गोपचेडे, त्याचप्रमाणे सर्वच मंचावरील उपस्थित डॉक्टर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगरमध्ये एक अतिशय भव्य असे रामेश्वर नाईक या ठिकाणी उपस्थित, सर्व ज्येष्ठ डॉक्टर मंडळी, डॉक्टर चंदनवाले, डॉक्टर कैलास शर्मा, डॉक्टर राठोड, आमचे डॉक्टर अजित गोपचेडे, त्याचप्रमाणे सर्वच मंचावरील उपस्थित डॉक्टर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की संभाजीनगरमध्ये एक अतिशय भव्य अशा प्रकारचं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय. माननीय गिरीश भाऊ ज्यावेळेस मागच्या काळात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ही संकल्पना मांडली की सर्व प्रकारचे डॉक्टर्स जे अतिशय प्रथित यश आहेत, ज्यांची अपॉइंटमेंट मिळायला कधी कधी 8-8 दिवस लागतात, असेही सगळे डॉक्टर निमंत्रित करून त्यांना एका ठिकाणी आणून आणि एक महाआरोग्य शिबिर आयोजित करायचं आणि सर्व प्रकारच्या विकारांवर त्या ठिकाणी उपचार करायचे, आणि केवळ उपचार करायचे नाहीत तर त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरातल्या स्पेशलिस्ट लोकांकडे नेऊन त्यांचे ऑपरेशन्स करायचे, अतिशय कठीण अशा सर्जरीज, अतिशय महाग अशा प्रकारचे उपचार हे देखील सामान्य माणसाला लिलया उपलब्ध झाले पाहिजेत, अशा प्रकारची संकल्पना मांडली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्ही घेतली. एकेका शिबिरामध्ये 1-2 लाख लोक हे त्या ठिकाणी सहभागी होऊ लागले. दुर्दैवाने मध्यंतरीच्या 2.5 वर्षात कोरोनामुळे असेल, सरकार बदलल्यामुळे असेल, महाआरोग्य शिबिर ही बंद झाली होती, पण पुन्हा एकदा आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर गिरीश भाऊंनी जबाबदारी सांभाळली आणि आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पुन्हा एकदा आपण महाआरोग्य शिबिर या ठिकाणी करतो आहोत. खरं म्हणजे मी राजेंद्र साबळे पाटलांचं अभिनंदन करेन, गेले 4 वर्ष या महोत्सवात ते मला बोलवतात आणि मी त्यांना नम्रपणे नकार देतो. याचं कारण, माझ्या जीवनामध्ये मी कधी माझ्या वाढदिवसाचे होर्डिंग लावले नाहीत, मी कधी माझा वाढदिवस साजरा केला नाही, वेगवेगळ्या पदांवर गेलो कधी सत्कार देखील घेतला नाही, त्यामुळे एक नियम पाळून मी जीवनामध्ये नेहमी जगतो, ते दरवेळेस माझ्याकडे यायचे, मी देवेंद्र महोत्सव करतोय तुम्ही या. मी त्यांना नम्रपणे सांगायचो, देवेंद्र महोत्सवाला मी येऊ शकत नाही कारण माझ्या नावाने एखादा महोत्सव व्हावा इतका काही मी मोठा नाही, पण ते अविरत तो करत होते. पण यावर्षी मात्र त्यांनी मला गुगली टाकली आणि आमचे शिरीषजी बोराळकर, संजय केणेकर सगळ्यांना घेऊन आले, म्हणाले ठीक आहे देवेंद्र महोत्सवाला आलं नाही तरी चालेल, पण त्यानिमित्ताने आम्ही महाआरोग्य शिबिर करतोय त्यामुळे त्याला मात्र तुम्हाला यावंच लागेल. आणि शेवटी महाआरोग्य शिबिर हे लाखो लोकांना त्या ठिकाणी जर
आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं आणि आज इथे आल्यानंतर मला या गोष्टीचा आनंद आहे। 3.5 लाख घर लोकांचं पेशंटचं या ठिकाणी स्क्रीनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबिराने केलाय आणि या 3.5 लाख लोकांपैकी ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे ती लोक या ठिकाणी येतात। आज आपण पाहतोय मंचावरची तज्ज्ञ मंडळी ही अशी आहेत की ज्यांच्याकडे लोक लाईन लावतात रांगा लावतात अशी संघ मंडळी या ठिकाणी आली आहे। कितीही वेळ लागला तरी या सगळ्या पेशंट्सला ते तपासणार आहेत आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरी देखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना निरोगी करतपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि म्हणून खरोखर एक अतिशय चांगलं आयोजन केलं त्याबद्दल राजेंद्रजी तुमचे आणि या ठिकाणी शिरीष जी असतील आणि सगळी टीम असेल सगळ्यांचे अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो। अर्थातच रामेश्वर नाईक शिवाय हे सगळं आणि गिरीश भाऊ शिवाय हे होऊ शकत नाही त्यामुळे त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। अनेक लोकांनी मेडिसिन दिल्या आहेत अनेक लोकांनी इक्विपमेंट दिल्या आहेत अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे अशा सगळ्या दानशूर लोकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। गिरीश भाऊ मला एका गोष्टीचा आनंद झाला की सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स या ठिकाणी तुम्ही ठेवले आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ देखील ठेवले आहेत। माझी विनंती आहे तुम्ही जसं पेशंटचं स्क्रीनिंग करता तसं अलीकडच्या काळामध्ये जे लोक टीव्हीवर बोलतात त्यांचंही स्क्रीनिंग करून त्यांच्यातले काही पेशंट हे जर इथल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे आणले तर महाराष्ट्राच्या आरोग्याचंही भलं होईल महाराष्ट्रात विचाराचं प्रदूषण देखील कमी होईल आणि महाराष्ट्रामध्ये एक सुसंवाद देखील तयार होईल आणि म्हणून मला असं वाटतं हे काम तुम्हीच करू शकता त्यामुळे त्या लोकांपर्यंत त्या नेत्यांपर्यंत पोहोचून त्यांचंही स्क्रीनिंग करा आणि मग त्यांना कुठलं इंटरव्हेंशन पाहिजे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांच्याच लेवलला ते पूर्ण होईल की काही काळ पागलखान्यातही ठेवावं लागेल याचा एक योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी तुम्ही निकष तयार करून आणि त्यांचाही उपचार करून या महाराष्ट्राला विचाराच्या प्रदूषणातून कृपया सोडवा तरच तुम्ही खरे आरोग्य दूत ठराल अशा प्रकारची विनंती या निमित्ताने देखील आपल्याला करतो। खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी आरोग्य सेवेत जे केलंय ते या देशाच्या इतिहासात कधीच झालं नाही। कोविडचा उल्लेख झाला आणि खरंय की जगाच्या पाठीवर हा रेकॉर्ड आहे 140 कोटी लोकांना 2 वेळ मोफत वॅक्सिन कमीत कमी वेळात देण्याचा विक्रम या देशाने केला तो केवळ आणि केवळ मोदीजींच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी झाला। आपण आज सगळे जिवंत आहोत आणि सभा करू शकतो महाशिबिर घेऊ शकतो कारण हे वॅक्सिन या देशात तयार झालं मोदीजींच्या नेतृत्वात शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचलं आणि कोविडमधनं आपण बाहेर आलो। पण एवढंच नाही तर आपण बघितलं असेल मोदीजींनी आपल्या देशामध्ये ज्या स्टेंटची किंमत हार्टचं ऑपरेशन करताना त्या ठिकाणी अनेक वेळा एनजीओप्लास्टी करताना स्टेंट टाकावा लागतो त्या स्टेंटची किंमत अक्षरशः त्या ठिकाणी 10 पटीने कमी करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी केला आणि गरिबाला परवडेल असा स्टेंट आज आपल्या भारतामध्ये मिळतो। आज आपण पाहतो भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं मग ती कॅन्सरचे ड्रग्ज असो ते टीबीचे ड्रग्ज असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर रोगाचे जे औषधं होते या औषधाच्या किमती कैक पटीने कमी करण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। सर्वसामान्यांना औषधं परवडले पाहिजे तसं तर जेनेरिक औषधं मोदीजींनी आणलेच जेनेरिक औषधांमुळे फायदा तर झालाच पण अनेक औषधं अशी आहेत की जेनेरिकमध्ये उपलब्ध नाहीत दुर्धर रोगांवरची अतिशय महत्वाची विदेशी औषधं आहेत जी कधीकधी आपल्याला द्यावी लागतात ह्याही औषधाच्या किमती या भारतामध्ये कमी करण्याचं काम त्याच्यावरची ड्युटी सटवण्याचं काम आणि त्या अतिशय कमी भावामध्ये गरिबातल्या गरिबाला मिळतील
हे काम माननीय मोदीजींनी या देशामध्ये केलं। आज देशामध्ये 2.5 लाख वेलनेस सेंटर मोदीजी करतायत की ज्या वेलनेस सेंटर मध्ये गावोगावी सर्व प्रकारचे उपचार हे गरिबातल्या गरिबाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील। पीएम जनारोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी गरिबांना मोफत दिला आणि त्यातून गरिबांना या आरोग्याच्या अडचणीतून त्यांची सुटका करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आज पंतप्रधान निधीतून कोणीही व्यक्तीने त्या ठिकाणी जर मदत मागितली तर 1 लाख रुपये 2 लाख रुपये 3 लाख रुपयापर्यंतची मदत ही त्या व्यक्तीला पंतप्रधान कल्याण निधीतून देखील आज देशभरातल्या पेशंट्सला माननीय मोदीजींच्या माध्यमातून मिळते आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आपण आणलं या सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये आपण हा निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये आपण महात्मा फुले जनारोग्य योजना, मी मुख्यमंत्री असताना आपण ती योजना सुरू केली होती, मॉडिफाईड फॉर्म मध्ये केली होती, या योजनेचे आपण उपचार हे 1.5 लाखापर्यंत देत होतो, आपणही निर्णय केला आता 5 लाखापर्यंतचे उपचार हे आपण महात्मा फुले योजनेत मोफत केले। आपली योजना ही महाराष्ट्रात 7 कोटी लोकांना लागू होती, आता महाराष्ट्रातल्या संपूर्ण 12 कोटी लोकांना ही योजना लागू केली, त्यामुळे आता कोणी असा नाही की जो योजनेचा लाभार्थी नाही। आता कागदपत्र मग ते 21,000 आहे का, मग 42,000 आहे का, मग हिरवं रेशन कार्ड आहे का, निळं आहे का, पिवळं आहे का, पांढरा आहे, काहीही पाहायची गरज नाही। आता प्रत्येक व्यक्ती ज्याला आवश्यकता आहे तो त्या ठिकाणी जाऊन हार्टचं ऑपरेशन असेल, लंगचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, कशाचंही ऑपरेशन असेल, हर्निया असो, हायड्रोसिल असो, सगळ्या प्रकारचे ऑपरेशन 5 लाखापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचे मोफत करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने या ठिकाणी घेतला। आणि खऱ्या अर्थानं गरिबाचं सरकार काय असतं, मध्यमवर्गीयांचं सरकार काय असतं, वंचितांचं सरकार काय असतं हे आपण या ठिकाणी दाखवून दिलं। आताच गिरीश भाऊंनी सांगितलं 14 मेडिकल कॉलेजेसला आपण मान्यता दिली आणि आता त्यातले 11 सुरू होत आहेत, उरलेले 3 देखील आपण सुरू करणार आहोत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज हे आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना डॉक्टर व्हायची संधी मिळाली पाहिजे आणि डॉक्टर झालेल्या मुलांनी गरिबांची सेवा देखील केली पाहिजे। या दृष्टीने मोठ्या प्रमाणात या सेवेचा विस्तार देखील आज आपण महाराष्ट्रामध्ये केलाय। आणि म्हणून सामान्य माणसाकरता आवश्यक सगळ्या गोष्टी आज वयोश्री सारखी योजना मोदीजींनी आणली, गरिबांना त्या ठिकाणी छडी असेल, काठी असेल, टॉयलेटचं कमोड असेल, त्या ठिकाणी चष्मा असेल, त्या ठिकाणी कानाचं यंत्र असेल, कोणाला पाय असेल, हात असेल, जे हवं ते सगळं मोफत हे या ठिकाणी आपण देतो। आणि कुठल्याही प्रकारची विवंचना, अगदी गरिबांना ज्या औषधी लागतात, लॉंग टर्मच्या औषधी लागतात, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला टीबी आहे, या सगळ्या औषधी मोफत देण्याचं काम आज मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार करतंय। आणि म्हणून गरिबांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार, रुग्णांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार, वंचितांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार, अशा प्रकारचं हे सरकार आहे। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्यात। आणि मी आज या निमित्ताने राजेंद्र साबळे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि भारतीय जनता पक्षाच्या टीमला देखील विनंती करतो, जोपर्यंत शेवटचा पेशंट रामेश्वरजी या ठिकाणून जाणार नाही तोपर्यंत इथलं काम आपलं संपवायचं नाही, इथलं गुंडाळायचं नाही, एकही पेशंट परत गेला नाही पाहिजे। आणि ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो या शिबिराच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक पेशंटला आरोग्य मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि या चांगल्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।